नमस्कार, आज आपण पाहणार आहोत तापी नदी प्रणाली। तापी नदी प्रणालीचा उगम हा मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगेत मुलताई येथे होतोय। तापी नदी ही सातपुडा पर्वतरांग आणि सातमाळा व अजिंठा डोंगररांगा यांच्या दरम्यान खजदरीतून वाहते। तापी नदीची भारतातील लांबी आहे 724 किलोमीटर। नदी प्रणालीचे क्षेत्रफळ आहे 65,150 चौरस किलोमीटर। महाराष्ट्राचा जर विचार करायला गेला तर महाराष्ट्रामधली लांबी आहे 208 किलोमीटर। नदीचे क्षेत्र आहे 31,760 चौरस किलोमीटर। तापी नदीचा प्रवाह हा मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात असा आहे। तापी नदी अमरावतीच्या वायव्य सीमेवरून वाहते। तापी नदीला तिच्या डाव्या किनाऱ्यावरून कापरा, सिपना, गाडगी आणि डोळार या नद्या येऊन मिळतात। त्यानंतर तापी नदी ही मध्य प्रदेशातील बर्हानपूर खिंडीतून रावेत शहराजवळ जळगाव जिल्ह्यात प्रवेश करते। तापी नदीला तिची महत्त्वाची उपनदी पूर्णा ही श्री क्षेत्र चांगदेवजवळ येऊन मिळते। इथे अकोला वाशिम जिल्ह्याचा जर विचार करायला गेला तर डाव्या किनाऱ्यावरून काटेपूर्णा, मोरणा, मन, उमा या नद्या येऊन मिळतात आणि उजव्या किनाऱ्यावरून चंद्रभागा, भुलेश्वरी, शहानूर, पठार आणि आस या नद्या येऊन मिळतात। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये डाव्या किनाऱ्यावरून नळगंगा, विश्वगंगा आणि ज्ञानगंगा या नद्या येऊन मिळतात। त्यानंतर उजव्या किनाऱ्यावरून बाणगंगा, बेंबळा, पांडव, निपाणी, नंदवान या नद्या येथे आपणास पाहावयास मिळतात। त्यानंतर पेडीची डाव्या किनाऱ्यावरून एक उपनदी येऊन मिळते पूर्णेला, ती म्हणजे पेडी। त्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये तापी नदी ही जवळजवळ पूर्व पश्चिम दिशेने सरळ अशी आहे। तापी नदीच्या उत्तरेस कालीबीचचे डोंगर आहेत आणि दक्षिणेस मेळघाट व गाविलगडचे डोंगर आहेत। त्यानंतर इकडे बघाल तर वाघूर नदी डाव्या किनाऱ्यावरून मिळते। उजव्या किनाऱ्यावरून मोठ, गुळी, अनेर या नद्या मिळतात। गिरणा ही महत्त्वाची उपनदी येऊन मिळते। गिरणा नदीला डाव्या किनाऱ्यावरून मोसम नदी व उजव्या किनाऱ्यावरून पांजर नदी येऊन मिळते। त्यानंतर धुळ्यामध्ये बोरी, पांझरा, बुराई या नद्या येऊन मिळतात। त्यानंतर उजव्या किनाऱ्यावरून अर्णावती, त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये गोमती, वाकी आणि डाव्या किनाऱ्यावरून शिवा आणि नेसू। त्यानंतर नदी प्रवेश करते गुजरातमध्ये, ती सुरतजवळ अरबी समुद्रात जाऊन मिळते। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोक्ष नदीकाठी शेगाव हे गजानन महाराजांचं मंदिर आहे। त्यानंतर इथे पांझरा आणि तापी संगमावर मुडावत हे ठिकाण भाविकांचे श्रद्धास्थान आहे। त्यानंतर गोमती आणि तापी यांच्या संगमावर प्रकाशे हे शहर वसलं आहे। याला खानदेशची काशी असे म्हणतात। थँक्यू।